मोदी सरकारच्या घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात कल्याण शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात अनोखं चूल वाटप आंदोलन करण्यात आलं. आज देशात महागाई भडकली आहे, बेरोजगारी वाढली आहे, अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करून सर्वसाधारण गरीब नागरिकांना मोदी सरकार वेठीस धरित आहे. एकीकडे मोदी नागरिकांना सबसिडी सोडण्यास सांगतात आणि दुसरीकडे गॅस सिलेंडरची दरवाढ करतात. यामुळे सामान्य गृहिणींना ना हक त्रास सहन करावा लागत आहे. काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत देशवासियांना 300 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळत असे, आता तो 777 रुपयांना मिळत आहे. गरिबांना गॅस सिलेंडर घेणे परवडणार नसून त्यांना आता चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. या हेतूने महिला काँग्रेसच्या वतीनं प्रतिकात्मक छोट्या चुलींचं वाटप करण्यात आलं असून अशा या अच्छे दिनवाल्या हुकुमशाही मोदी सरकारच्या कारभाराचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध करत असल्याचं कांचन कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी आंदोलनात रत्नप्रभा म्हात्रे, वंदना खोले, सुरेखा लोहार, धनश्री टेंभूरकर, वैजयंती सावंत, दीप्ती दोषी, नफीसा शेख, मधुरा आहेर, नितीन उघडे आदी पदाधिकारी आणि महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. सरकारने जे अचानकपणे 580 रुपये जे सिलेंडरचे भाव वाढ केले त्याच्या निषेधार्थ आज महिलांना चूल वाटप केली आहे. कारण की मागे त्यांनी सांगितलं लोकांची सबसिडी सोडा, लोकांना